नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाठ क्रमांक 9 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम याचा स्वाध्याय पाहणार आहोत, याचा एक्सरसाइज पाहणार आहोत। तर मित्रांनो, सुरुवात करूया। यातील प्रश्न क्रमांक 1 आहे, योग्य पर्याय निवडा। औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला, म्हणजे औरंगजेब कोणाच्या पराक्रमाने जेरीस आला ते लिहायचं आहे आपल्याला। त्यातील पहिला प्रश्न पर्याय आहे शहजादा अकबर, दुसरा आहे छत्रपती संभाजी महाराज आणि तिसरा पर्याय आहे छत्रपती राजाराम महाराज। तर मित्रांनो, औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने जेरीस आला असं त्याचं उत्तर आहे। कोणाच्या पराक्रमाने जेरीस आला? छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने जेरीस आला। पुढे प्रश्न क्रमांक 2, बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे कोण? तर पर्याय आहेत संताजी व धनाजी, दुसरा पर्याय आहे संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण, तिसरा पर्याय आहे खंडोबाल लाळ व रूपाजी भोसले। तर मित्रांनो, संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी बादशहाच्या छावणीवरील किंवा बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापून आणला होता। पुढे प्रश्न क्रमांक 3, गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा कोण? तर मित्रांनो, गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा कोण होता? एसाजी कंक, नेमाजी शिंदे आणि प्रल्हाद निराजी हे पर्याय आहेत। पण मित्रांनो, गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ कोणी केली असेल? तर ते होते एसाजी कंक। पुढे प्रश्न क्रमांक 2, पाठात शोधून लिहा, संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले? प्रश्न येत आहे का, महाराजांनी जंजिऱ्यावर मोहीम काढली होती आणि ती मोहीम अर्धवट सोडून त्यांना का माघारी फिरावं लागलं? तर मित्रांनो, जंजिऱ्याची मोहीम सुरू असताना मोगलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले आणि मग मोगलांचा सामना करण्यासाठी जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून संभाजी महाराजांना माघारी फिरावी लागली। पुढे प्रश्न क्रमांक 2, संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले? तर मित्रांनो, गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशहाशी हातमिळवणी केली होती म्हणून त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले। गोव्याचे जे पोर्तुगीज होते त्यांनी संभाजी महाराजांविरुद्ध बादशहाशी हातमिळवणी केली होती म्हणून त्यांना धडा शिकवण्याचं ठरवलं। पुढे प्रश्न क्रमांक 3, राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली? तर जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य, शंकरजी नारायण सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली होती। अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, विचारला जातो परीक्षेमध्ये। कोण कोण होते ते? रामचंद्रपंत अमात्य, शंकरजी नारायण सचिव, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव। पुढे प्रश्न क्रमांक 4, महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दात केले आहे? तर महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने पुढील प्रमाणे केले आहे। पहा, ताराबाई राम राणी भद्रकाली गोपली, ताराबाई राम राणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दिनबाणी, दिल्ली शाचे गेले पाणी, राम राणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, अशा पद्धतीने त्यांचं वर्णन केलेलं आहे। पुढे आहे, प्रयत्नांची वेळ आली मुघल हो सांभाळा, असं वर्णन देवदत्त या कवीने ताराबाईंच्या पराक्रमाचं केलेलं आहे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 3, का ते लिहा, तक्का। त्यातील पहिला प्रश्न आहे, औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्यांकडे वळवला, तर का वळवला? कारण की औरंगजेबाने मराठ्यांविरुद्ध मोहीम काढली पण त्याला म्हणावं तसं यश मिळत नव्हतं म्हणून त्याला वाटलं मराठ्यांना जिंकून घेणं फारस सोपं नाहीये, म्हणून त्याने ही मराठ्यांविरुद्धची मोहीम स्थगित केली आणि आपला मोर्चा आदिलशाही आणि कुतुबशाही या राज्यांकडे वळवला। पुढे प्रश्न क्रमांक 2, संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले, का सज्ज झाले?
संभाजी महाराजांनंतर मुघलांशी संघर्ष करण्यासाठी मराठी का सज्ज झाले असतील? तर संभाजी महाराजांना मुकर्रम खानाने संगमेश्वर इथं पकडलं. बादशाह पुढे नेण्यात आल्यानंतर त्याच्या पुढे ते अतिशय बाणेदारपणे वागले. बादशहाच्या हुकुमानुसार 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांना अत्यंत अमानुषपणे ठार करण्यात आलं. मराठ्यांचा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरा गेला. त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन संभाजी महाराजांनंतर मुघलाशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले. पुढील प्रश्न. महाराणी येसुबाई यांच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले. आता संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज छत्रपती झाले. आता संभाजी महाराज गेले म्हणजे आता आपल्याला मराठी राज्य सहज जिंकून घेता येईल असं औरंगजेबाला वाटलं. म्हणून त्याने रायगडाला वेढा देणे घालण्यासाठी जुल्फिकार खानाला पाठवले. आता रायगडावर सगळंच कुटुंब होतं. संभाजी महाराजांचं कुटुंब, राजाराम महाराजांची फॅमिली तिथेच होती. म्हणून राजाराम महाराज व त्यांच्या पत्नी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई व पुत्र शाहू हे रायगडावर होते. या सर्वांना एकत्र ठिकाणी राहणे धोक्याचे होते. त्यामुळे खूप महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावं आणि आवश्यकता भासल्यास दूर जिंजीला जावं आणि महाराणी येसुबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली गल लढवावा असं धोरण ठरवण्यात आलं संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर. अशा पद्धतीने मित्रांनो या पाठाचा स्वाध्याय होता. धन्यवाद.